डिवाइन जैन ग्रुप व एचवी देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील पोलीस बांधव व कैदी यांच्यासाठी 3 दिवसीय मोफत नेत्र मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जतन फाउंडेशन यांच्यातर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हे आरोग्य शिबिर अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्याचे अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या प्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभागाच्या स्वाती साठे, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अनिल खामकर, उपअधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे शिवशंकर पाटील, उपअधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे पीपी कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे आनंद एस कांदे व इतर अधिकारी उपस्थित होते. या 3 दिवसीय शिबिरात जास्तीत जास्त पोलीस बांधव व कैदी यांची तपासणी करून त्यांना चष्मे वाटप तर मोतीबिंदू असेल तर शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून केल्या जातील असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. आज हमने डिवाइन जैन ग्रुप है उनके साथ और देसाई हॉस्पिटल के संयुक्त मतलब विद्वान से हम लोगों ने आज पूरे आइस कैंप लगाया है. एक एक करके अगले कई दिनों में सबकी आई चेकिंग होगी और जिनका भी चश्मा है उनको चश्मा दिया जाएगा. किसी का छोटे मोटे माइनर मोतियाबिंद टाइप के उनका भी यहीं पर इलाज किया जाएगा और मेजर होंगे उनको हॉस्पिटल देख के इलाज करने की कोशिश की जाएगी. ये हमारा एक एफर्ट है कि सारे बिजनेस को जो बेसिक ह्यूमन राइट है जिसमें मतलब मेडिकल फैसिलिटी उनको मिलती है. आज कितने कर्मचारी मतलब आज डेली टुकड़ों में होगा 300 करीब करीब दररोज करीब. ओके. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराज अँड कंपनीचे राजेश हिरालाल शहा, एक्स डायरेक्टर एचवी देसाई नेत्र रुग्णालयाचे परवेज बिलिमोरिया, दिवालाचे राजेश ओसवाल तर उद्योजक नयनेश नंदू यांचे सहकार्य लाभले. आज या खरं म्हणजे आम्ही आज सगळं कार्यक्रम जो करत आहोत तो आमच्या डिवाईन जैन ग्रुप संकेत शहा आणि सगळे टीम आणि तसंच आम्हाला जे चष्मे दिलेले आहेत या दोघाही संस्थांचा आणि येरवडा जिल्ह्याचे सगळे अधिकारींचा मी एचवी देसाई हॉस्पिटल प्रेसिडेंटच्या माध्यमातून सगळ्यांचे खरोखर आभार मानतो. अभिनव गुप्ता साहेब जे कमिशनर आहेत त्यांनी ही परवानगी दिलेली आहे त्यांच्यामुळे सुद्धा ही आम्ही आज हा उपक्रम करू शकलो आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. येरवडा जेलचे जेवढे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व जेवढे कैदी आहेत त्या सगळ्यांची नेत्र तपासणी ही आज आम्ही आज सुरू करत आहोत. साधारण 6,000 कैदी येरवडा जेलमध्ये आहेत या सगळ्यांची येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये सगळ्यांची नेत्र तपासणी होऊन जाईल. या प्रत्येकाला ज्याला कोणाला चष्म्याची आवश्यकता असेल त्याला चष्म्याचं वाटपसुद्धा आमच्या संस्थेच्या वतीने देणार आहोत. मोतीबिंदू जर असेल तर त्याची आम्ही गव्हर्नमेंटकडून परवानगी घेऊन जर स्पेशल परवानगी मिळाली तर आमच्या हॉस्पिटलमध्ये कैदींचा आम्ही मोतीबिंदू सुद्धा करणार आहोत. या कार्यक्रमाचे संयोजक संकेत शहा, अध्यक्ष डिवाइन जैन ग्रुप पंकज साखरिया, उपसेक्रेटरी डिवाइन जैन ग्रुप श्रेयांश पांडे व इतर सदस्य उपस्थित होते. आज डिवाइन जैन ग्रुप व एचवी देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यापाने श्री अमिताभ गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येरवडा प्रिझनमध्ये पोलिसांसाठी व बंद्यांसाठी आय चेकअप व स्पेक्स डिस्ट्रीब्युशन जतन फाउंडेशनच्या थ्रू केलेलं आहे. त्यामध्ये जर कोणी मोतीबिंदू त्याच्यात आढळल्यास तर आपण परमिशन घेऊन ते मोतीबिंदूही करण्यासाठी आपण एक ऑपॉर्च्युनिटी सरांना विचारलेली आहे. तर यासाठी मी सर्वप्रथम अमिताभ गुप्ता साहेबांचे परत एकदा आभार मानतो. त्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली की आज कॅम्प तुम्ही घ्या आणि तसेच 2015 पासून डिवाइन जैन ग्रुप येरवडा जेलमध्ये विविध कार्यक्रम राबवत आहेत.